कौटुंबिक वादातून शनिवारी सकाळी पतीने पत्नीच्या डोक्यात मासे कापण्याचा कोयता घालून निघून हत्या केल्याची घटना पनवेल जवळील करंजाडे वसाहतीमध्ये घडली आहे. करंजाडे वसाहतीमध्ये सेक्टर 4 प्लॉट नंबर 20 साई सत्यम सोसायटीमधील तिसऱ्या मजल्यावर राहणारे संतोष पाटील वय 41 व त्यांची पत्नी संध्या पाटील वय 39 यांच्यात आज सकाळी कौटुंबिक वाद झाला. त्यातून रागाच्या भरात पती संतोष पाटील याने मासे कापण्यासाठी लागणारा कोयता आपल्या पत्नीच्या डोक्यात घालून तिची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कुमार लांडगे व ठसे तज्ज्ञ इतर पथक घटनास्थळी पोहोचले. अधिक चौकशी प्रकरणी पोलिसांनी पती संतोष पाटील याला ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पाटील कुटुंबियांना एक मुलगा असल्याचे समजते.